पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सामान्य नागरिकांसोबतच अनेक राजकीय नेत्यांनीही यात उत्साहानं सहभाग नोंदवला. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता महाअभियानाला राज्यभरात जोमानं सुरुवात झाली. मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर स्नेहल आंबेकरही उपस्थित होत्या. ठाण्यातही सकाळपासून दासभक्तांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. झाडू आणि फावडं घेऊन ठाण्यातील अनेक भागांमध्ये साफसफाई करण्यात आली. यावेळी जमा करण्यात आलेला कचरा पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर पालिकेच्या माध्यमातून टाकण्यात आला. शहापूर, मुरबाड, वाडा या तालुक्यांमध्येही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ, रस्ते, सरकारी कार्यालयं, बसस्थानकं या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानात मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे देखील सहभागी झाले होते. आदरणीय नेतृत्व डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे जे स्वच्छता अभियान राबवत आहोत या पाठीमागे उद्देश असा आहे की देशामध्ये पसरत असलेली रोगराई आणि त्यामुळे पसरत असलेले रोगांचं थैमान याला कुठेतरी आवर घालावा. भारत स्वच्छता अभियान पंतप्रधानांनी केलेला हा एक चांगला उपक्रम मनापासून अभिनंदन करण्यासारखं आहे. त्याही पेक्षा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं जे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्यावर नियुक्ती केली तर म्हणजे मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये एका दिवसामध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामध्ये माझ्या मतदारसंघात जवळजवळ आज 18 ते 20 हजार लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. पूर्ण माझा मतदारसंघ गल्लून गल्ली साफ. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित भारत स्वच्छता अभियानात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सामील झाले. या अभियानात शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. याप्रसंगीही राजकीय भाष्य करण्याचा मोह अजितदादांना आवरता आला नाही. पाठीमागं आम्हा लोकांच्या विचाराचं सरकार असताना लगेचच आंदोलनं सुरू व्हायची. आता शेतकरी संघटनेचं कुठं आंदोलन दिसत नाही. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार करावं नाही करावं, मी असं म्हणणार नाही की तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, पण शेतकऱ्यांना मागच्यापेक्षा उसाला जास्त दर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये श्री सदस्यांनी संपूर्ण कर्जत शहर आणि परिसर झाडून स्वच्छ केला. राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत आणि परिसरातील 1500 श्री सदस्यांनी कर्जत बाजारपेठ, रेल्वे स्टेशन परिसर, शासकीय रुग्णालय, दहिवली, मुद्रे तसंच नगरपालिका परिसराची स्वच्छता केली. यावेळी कर्जत दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा परिसरही संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत श्री सदस्यांसह आमदार सुरेश लाड, कर्जतचे नगराध्यक्ष राजेश लाड, दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा अधिकारी वर्ग, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक रुग्णालयाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन तसंच सर्व शाळाही सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील बैठक चळवळीतल्या श्री सदस्यांनी कर्जतमध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी केली होती. अभियान जे सुरू केलेलं आहे ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू असताना महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या गावामध्ये परिसरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम आज सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे. स्वच्छता ही माणसाच्या आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत ही संकल्पना या देशाला अधिक चांगल्या दृष्टीनं प्रगतीकडे घेऊन जाऊ शकेल त्या दृष्टीनं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं सुरू केलेलं स्वच्छता महाराष्ट्र अभियान आपण सारेजण अधिक चांगल्या पद्धतीनं यशस्वी करूया अशा प्रकारचं आव्हान हे माझ्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी. स्वच्छ भारत अभियान या मोहिमेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारतचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार राज्यभरातल्या सर्व श्री सदस्यांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.